व्हिडिओच्या सुरुवातीचा सुविचार तुम्ही वाचलाच असेल. आयुष्यात अपेक्षा दुसऱ्यांकडून नका, नेहमी स्वतःकडूनच ठेवा. रोज नवीन एक दिवस उजाडतो तेव्हा स्वतःला विचारा की आज मी या दिवसाभरामध्ये मी काय करेल, स्वतःकडून काय अपेक्षा ठेवेल, आणि जेणेकरून माझं स्वतःचं जे आयुष्य आहे ते बेटर होईल. स्वतःला इतके व्यस्त ठेवा की तुमच्या मनामध्ये वाईट विचारांना किंवा निगेटिव्ह विचारांना थारच राहायला नाही पाहिजे. नमस्कार, मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी फ्रायडे मार्केटमधून बेडशीट्स आणले होते आणि मी तुम्हाला म्हटलं होती की त्या उशांची कवरं मी शिवणार आहे, म्हणजे ट्राय करणार आहे. तर आज तो मुहूर्त फायनली लागलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे बुधवारचा, म्हणजे कालचाच आहे. तर मी अर्णवला अबॅकस क्लासला सोडून आल्यानंतर माझ्याकडे थोडासा वेळ असतो, तर त्या वेळेचा काहीतरी मी सदुपयोग करत असते. तर आता मला स्टिचिंगमध्ये खूप आवड निर्माण झालेली आहे आणि घरीच मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी काय ना काय ट्राय करत असते. तर आज मी उशांची कवरं ट्राय केली आणि होपफुली ती चांगली झालेली आहेत, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर माझं एकच आहे की आपल्याकडे जो काही वेळ असतो ना मोकळा वेळ, तो इतर ठिकाणी वाया न घालवताना स्वतःमध्ये आपण काय स्किल्स डेव्हलप करू शकतो ना त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला मला जास्त आवडतं. कारण माझं एकच काय म्हणतो आपण, एकच असा फंडा आहे की आपण कोणतीही शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही, ती कधी ना कधी आपल्याला उपयोगाला येतेच. आणि त्या ज्या नवीन गोष्टी शिकत असताना आपला जेव्हा मेंदू क्रिएटिव्ह विचार करतो, जेव्हा वेगवेगळ्या अडचणी येतात, तेव्हा जेव्हा आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा भरपूर मजा येते. आता जसं की मी ना आधी खूप स्ट्रगल करायची त्याच्यामध्ये, सुईमध्ये म्हणजे धागा व्यवस्थित मशीनमध्ये कसा फिट करायचा किंवा ती बॉबिनमध्ये धागा कसा गुंडाळायचा, या सगळ्या गोष्टी करायला मला खूप प्रॉब्लेम यायचा. पण आता ते करायला खूप मजा येते आणि एकदम इझिली ते होऊन जातात. तर आता रुद्रच्या कराटे क्लासचा पण टाईम झालेला आहे आणि आज त्याची कराटेची फाईट आहे, म्हणून तो माझा आशीर्वाद घेऊन जात आहे. तर यावेळेस मी घरात एकटीच असते आणि माझ्याकडे हा मोकळा वेळ असतो, मग त्याच्यामध्ये मी अशी काही कामं करत असते किंवा मग यूट्यूबच्या व्हिडिओची एडिटिंग करत असते. जर एडिटिंग नसेल तर मग एखादं कॉन्टेंट बेस्ड व्हिडिओ जर बनवायचं असेल तर त्याचे काही आयडियाज वगैरे असतील त्या लिहून ठेवते. किंवा जर मग समजा बाहेरची जी काही कामं असतील, शॉपिंग काही करायची असेल किंवा एखादं बाहेरचं काम असेल ते मी करते. आणि परवाच्या दिवशी पण मी एक कवर शिवलं होतं, पण त्यामध्ये थोडीशी गडबड झाली होती, म्हणजे व्यवस्थित होतं, फक्त त्याची शिलाई आहे ना वरच्या फ्लॅपची थोडीशी मी उलट केली होती. पण आज जे मी कवर केलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि ते पाहून माझ्या आनंदाला अजिबात पारावर नाही. उशीचं कवर ही भलेही साधी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ती खूप मोठी आहे. कारण पहिल्यांदा मी काहीतरी म्हणजे एखादा प्रॉपर क्लास न लावता काहीतरी बघून किंवा कोणाकडून तरी शिकलेली आहे आणि परफेक्ट असं कवर झालेलं आहे आणि उशीलासुद्धा एकदम फिट असं आलेलं आहे. आणि उरलेली जी दोन कवरं होती तीसुद्धा मी शिवून घेतली, कारण एक कवर आधीच शिवलं होतं आणि बेडशीटसुद्धा कट करून घेतलेली होती. तर जो पार्ट मी कापलेला होता तोसुद्धा व्यवस्थित असा फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आणि सर्व कवरं रेडी झाली आणि एकदम परफेक्टली अशी ती उशांना फिट होत होती. फक्त दोन ज्या उशा आहेत ना त्या माझ्याकडे लहान आहेत, त्यांना थोडीशी ती लूज झालेली आहेत. पण या ज्या दोन मोठ्या उशा आहेत ना त्यांना परफेक्टली अशी फिटिंग झालेली आहे. आणि मला असं वाटत होतं की एकदाची बेडशीट अंथरते कधी आणि उशा ठेवून बघते कधी, म्हणजे कशी कशी बेडशीट दिसते ते दाखवते येईल तुम्हाला सुद्धा. आणि इथे मी मागे तुम्हाला दाखवलं होतं ना की दोन बेडशीट शिवून मी अशा प्रकारे गादीला कवर करून घेतलेला आहे. त्याच्याने गादी खूप छान अशी प्रोटेक्टेड राहते आणि म्हणजे बाहेरून आपल्याला मॅट्रेस कवर वगैरे घ्यायची गरज नाही. कारण बाहेरून जर मॅट्रेस कवर घ्यायला गेलो ना तर ते जवळजवळ 1000 रुपयाच्या वरतीच आहे त्याची किंमत. मग अशा प्रकारे बेडशीट जरा बऱ्या पडतात. तर मी बेडशीट तुम्हाला अंथरून दाखवते या बेडशीटचा लुक कशा प्रकारे येतो. कारण लास्ट टाईम जेव्हा मी दाखवलं तेव्हा माझ्या काही मैत्रिणी बोलल्या होत्या की बेडशीट छान आहे डिझाईन आणि मलासुद्धा खूप आवडलेली आहे, मस्त व्हायब्रंट असा कलर आहे. आणि बाजूच्या टेबलवरचा जो मेस आहे तो प्लीज इग्नोर करा, कारण दिवसभरामध्ये ना हा पसारा होतच असतो. आणि लांबून ना बेडशीटचा कलर व्यवस्थित काय कळत नाही, मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि हे एक संध्याकाळचं न चुकतानाचं काम करायचं असतं, ते म्हणजे कपडे फोल्ड करणं आणि बेडरूम थोडंसं आवरणं. आणि पटकन इथे बेडरूमसुद्धा मी आवरून घेतलेलं आहेत आणि कपडेसुद्धा फोल्ड करून घेतलेले आहेत. आणि आता लगेच मी इथे स्वयंपाकाची तयारी करते. तर आज स्वयंपाकामध्ये मी छान अशा तांदळाच्या भाकऱ्या बनवते, म्हणजे मला असं वाटतं सेकंड का थर्ड टाईम मी ट्राय करत असेल. कारण मागच्या वेळेस जेव्हा मी केलं तेव्हा ते फ्लॉप गेलं होतं. मी यावेळेस ना मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानुसार व्यवस्थित असं प्रमाण घेऊन बनवते. आणि राज बोंबलाचा झुणका बनवणार आहेत आणि त्याच्यासोबत ते तांदळाच्या भाकरीचं
कॉम्बिनेशन ना खूप छान लागतं. आणि स्पेशली अर्णव आणि रुद्रला भाकऱ्या खूप आवडतात, म्हणजे वाफेवरच्या, वाफेवरती शिजवलेल्या पिठाच्या भाकऱ्या त्याला आवडतात. कारण आमच्या इथे ना अशा कच्च्या तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्यासुद्धा बनवल्या जातात, ज्याला आम्ही पोळे किंवा धाबोली असं म्हणतो. तर आता ते पिठाची सर्वात आधी मी इथे उकड काढून घेते. आता कुठे लावायचे ते बलून्स? बलून्स आज काय केलं अभ्यास मध्ये? केलं तुझे फेवरेट फणसाचे बिया घालते, हे करते मी, बॉईल करते, खाशील ना? आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व इन्स्ट्रक्शन्स मी व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप फॉलो करते. आणि खूप छान अशा भाकऱ्या माझ्या बनून तयार झाल्या. त्यांनी खूप छान असं एक्सप्लेन केलं होतं. मला चॅनलचं नाव तितकं काही लक्षात नाही आहे, मला असं वाटते सात्विक भोजन असं काहीतरी चॅनलचं नाव होतं, मराठीच चॅनल होतं ते. आणि त्या ताईंनी खूप व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन दिलं आणि मग ते व्यवस्थित असं फॉलो करून माझ्या छान भाकऱ्या झाल्या. साईडने कुठूनच तुटल्या नाही, पीठ वगैरेसुद्धा व्यवस्थित असं मळलं गेलं होतं. आमच्या इथे ना या ज्या एक्सपर्ट ज्या बायका आहेत ना, या भाकऱ्या पाण्यावरती थापतात, म्हणजे लाटणीचा वापर न करता. आणि खूप मोठ्या मोठ्या बनवतात आणि त्यांची भाकरी कुठेच फाटत पण नाही आणि व्यवस्थित अशी फुगते. आणि मी सुद्धा करून बघितली आणि भाकरी छान टम्म अशी फुगली होती ना, हे पाहून माझ्या आनंदाला अक्षरशः पारावर उरला नव्हता. आणि तुम्ही पण समजू शकता की जे आपण पहिल्यांदा वगैरे असं भाकरी परफेक्ट असं ट्राय करतो आणि जेव्हा ती फुगते तेव्हा खूपच मजा येते. आणि अशा प्रकारे माझी प्रत्येक भाकरी ना छानपैकी अशी फुगली होती. तर या सोमवारी ना राजनी मस्तपैकी सुक्या बोंबल्याचा झुणका बनवला होता. पण सोमवारी मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मला तो टेस्ट नाही करता आला. तर त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की बुधवारी मी बनवतो म्हणून. तर आज ते बनवतात सुक्या बोंबल्याचा झुणका एकदम वेगळ्या पद्धतीने, राज स्टाईलला. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते जमलं तर. आणि मी भाकरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला. आजचा दिवस माझा चांगला गेलेला आहे कारण मी उशांची कवरं शिवली, तीसुद्धा छान झाली आणि आता भाकरीसुद्धा मस्त शिजते. तर आता पटापट मी भाकरी करून घेते आणि तिथे कॅमेरा लावते. मग राजजी काय रेसिपी शूट करतील त्याला नंतर मग मी व्हॉइस ओवर देते. तर इथे बिडाच्या खोलगट तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे सुके बोंबील व्यवस्थित असे त्याचे बारीक तुकडे करायचे, स्वच्छ धुवायचे आणि ते वरचेवर असे फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे 2 ते 3 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत ते छान असे रोस्ट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बोंबीलना चवीला खूप छान लागतात. म्हणजे आपण जेव्हा ते शिजवतो त्याचा झुणका वगैरे बनवतो ना, तेव्हा ते नरम नाही पडत, कडक कडक राहतात. त्यानंतर हे बोंबील आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याच कढईमध्ये जवळजवळ 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि कांदे आपल्याला व्यवस्थित असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. यामध्ये कांदा जितका जास्त टाकणार ना तितका झुणका जास्त चांगला लागतो, त्यामुळे कांद्याची क्वांटिटी थोडीशी जास्तच ठेवा. आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि नेहमीप्रमाणे तो लवकर नरम होण्यासाठी त्यावरती मीठ घातलेलं आहे. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण बोंबीलसुद्धा थोडेसे खारट असतात आणि ते तळायला लागू नये म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकण देऊन टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यावरती नेहमीचे मसाले घातलेले आहेत. तर इथे हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हा मसालासुद्धा लो फ्लेमवरती आपल्याला 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. कारण जर पाणी नाही घातलं आणि आपण बोंबील शिजवायला ठेवले तर पूर्ण ते करपून जातील. तर थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे बोंबील टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. सोबत थोडंसं कोकमसुद्धा घालायचं आहे कारण कोणतीही मच्छी करताना त्यामध्ये आंबट असणं गरजेचं आहे. तर सुक्या मच्छीमध्ये मी कोकम घालते. तर ते घालून त्यानंतर झाकण देऊन 10 मिनटं आपल्याला हे झुणका शिजवून घ्यायचं आहे.
तर इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि बोंबीलसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. त्यानंतर वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे आणि आपला छान असा बोंबलाचा झुणका बनून तयार आहे. हा तांदळाच्या भाकरीबरोबर स्पेशली जास्त चांगला लागतो, पण तुम्ही चपाती किंवा ज्वारी किंवा इतर धान्याच्या भाकरीसोबतसुद्धा सर्व्ह करू शकता. तर ज्या कोणी मैत्रिणी मला खूप आधीपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मी गेली 14 ते 15 वर्ष ट्युशन घेत होती आणि मागचं 1 वर्ष मी ट्युशनमध्ये ब्रेक घेतला होता यूट्यूबसाठी, कारण मला यूट्यूब, घरातली कामं, मुलांचा अभ्यास, त्याच्यानंतर ट्युशन हे सगळं हँडल करून यूट्यूबवरती कन्सिस्टंटली व्हिडिओ नव्हते अपलोड करत आहेत. कारण जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये ट्युशन माझी बंद होती, त्यावेळेस मी व्हिडिओज अपलोड करायची, पण ज्यावेळेस मी ट्युशन स्टार्ट केले त्यावेळेस मला कन्सिस्टंट नाही राहत आहे, त्याच्यामुळे माझ्या यूट्यूबवरती भरपूर परिणाम झाला, माझ्या चॅनलची ग्रोथ इतकी चांगली नाही झाली. मग मी मागच्या वर्षी विचार केला की आपण ट्युशन बंद करूया आणि यूट्यूबवरती फोकस करून रेग्युलरली व्हिडिओज अपलोड करूया. तर मी वर्षभर एकदम कन्सिस्टंट होते, रेग्युलरली व्हिडिओजसुद्धा मी अपलोड करत होते, पण मला हवी तशी ग्रोथ यूट्यूबमध्ये दिसली नाही. म्हणजे ग्रोथ झाली आहे, पण गेली 15 वर्षापासूनचं जे मला इन्कम होतं ते यूट्यूबकडून मिळालेलं नाही. आणि ऑब्व्हियसली आपल्याला जर फायनान्शियली स्टेबल राहायचं असेल तर एक प्रॉपर इन्कम असणं गरजेचं आहे. तर भलेही मी तर मी मागच्या वर्षी काय सांगितलं होतं की 1 वर्ष मी बघेल यूट्यूबवरती प्रयत्न करून, जर सक्सेस झालं तर यूट्यूब कंटिन्यू करेल, नाहीतर मग मी ट्युशन स्टार्ट करेल आणि यूट्यूब सोडून देईल. पण ह्या 1 वर्षामध्ये ना भले मी यूट्यूबमधून पैसे नसतील कमवले, म्हणजे कमवलेत मी असं नाही सांगत की मी काहीच नाही कमवलं, कमवलेत, पण जेवढे हवे आपल्याला पाहिजेत, म्हणजे जेवढे मी आत्तापर्यंत जेवढे मी अर्न करत आले तेवढे नाही मिळाले, पण खूप चांगली अशी माणसं मी कमवलेली आहे. आणि मला असं वाटते की हे यूट्यूब हेच एक माध्यम आहे त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं. म्हणजे अशा खूप साऱ्या मैत्रिणी माझ्याशी ना एकदम लिटरली तुम्ही विश्वास नाही करणार, पण एकदम ना हृदयाच्या जवळ आहेत, भलेही मी त्यांचे चेहरे नाही बघितलेले. तर त्या काही अशा मैत्रिणी आहेत ज्या इंस्टाग्रामवरती आहेत किंवा ज्यांचे यूट्यूब चॅनल आहे, तर त्याच्या थ्रू मी त्यांना पाहू शकते. पण अशा पण काही ताई आहेत, काकू आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना मी लिटरली असं इमॅजिन करून त्यांची एक ना वेगळीच छवी माझ्या हृदयामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांच्याशी ना खूप असं पर्सनल अटॅचमेंट अशी झालेली आहे, त्याच्यामुळे ना असं मला यूट्यूब सोडून द्यावं असं नाही वाटत. तर मग मी तोच निर्णय घेतलेला आहे की मी यूट्यूब आणि ट्युशन दोन्ही पण कंटिन्यू करेल, कारण ऑब्व्हियसली आपल्याला वस्तू खरेदी करण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असते. आणि भले यूट्यूबमधून तितके नसतील मिळत तरी ट्युशनमधून मला मिळतील. मग मी विचार केला की मी ट्युशनसुद्धा कंटिन्यू करेल आणि यूट्यूबसुद्धा. तर व्हिडिओज ऑल्टरनेट डेज तर नाही येऊ शकत, मी 2-2 दिवसावरती करेल, जास्त गॅप तर नाही घेणार, कन्सिस्टंट राहील. आणि जे काही इतर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या थोड्याशा कुठेतरी असं डिवाईड करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून मला यूट्यूबवरतीसुद्धा व्यवस्थित फोकस करता येईल, मुलांच्या अभ्यासावरती, घरातली इतर कामं आहेत त्याच्यावरती आणि ट्युशनवरतीसुद्धा. तर हेच माझं डिसिजन आहे. खूप जास्त मी डिटेलमध्ये तुम्हाला भाषण वगैरे देणार नाही. तर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला याकरता सांगते कारण मला मागच्या म्हणजे 1-2 असे कमेंट आलेले होते की यावर्षी तू काय करणार आहे, ट्युशन स्टार्ट वगैरे करणार आहे का? तर करणार आहे, खूप जास्त मोठी अशी बॅच नाही ठेवणार, जेवढं मला झेपेल तेवढंच करेल. तर मग आता उद्यापासून माझी ट्युशनसुद्धा सुरू होणार आहे, मी मेसेज टाकून ठेवलं, बघू आता किती मुलं येतात ती. कारण जेव्हा ट्युशन घेत होती तेव्हा जवळजवळ 30-40 मुलं माझ्याकडे असतील, पण मागच्या वर्षी त्यांनीसुद्धा दुसरीकडे लावली. तर आता बघूया, पुन्हा शून्यापासून सुरुवात करूया. विश्वास आहे की जसं आधी केलं होतं तसं आतासुद्धा करेल आणि तुमची तर साथ असतेच, तर त्याच्यामुळे आपण रेग्युलरली यूट्यूबवरती मिळणार आहोत. आणि यूट्यूब सोडून देण्याचं माझ्या मनामध्ये अजिबात विचार येत नाही, भलेही व्ह्यूज कमी आले ना तरी जितकेही येतात ना त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. कारण जे कोणी बघणार आहेत ते माझ्याशी खूपच जास्त अटॅच झालेले आहेत. कारण माझ्या अशा भरपूर मैत्रिणी आहेत की एखादा व्हिडिओ जर त्यांना युजफुल नसेल ना, त्यांच्याशी रिलेटेड नसेल, तरीसुद्धा ते बघतात आणि न विसरता कमेंट करतात. त्याच्यामुळे मी यूट्यूब सोडून नाही देणार. जेव्हा सक्सेस भेटायचं असेल तेव्हा भेटेल, पण प्रयत्न नेहमी करत राहील, कारण मला माहिती आहे की आपण केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ संपवते. व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा, आणि कंटेंट आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच भेटेगा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.